हॅलो फ्रेंड्स, वेलकम टुडेज व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यास ब्रिज कोर्सवर आधारित प्री टेस्ट याविषयीचा व्हिडिओ बघणार आहोत. इयत्ता 10वी, विषय इंग्लिश, स्टँडर्ड 10th, सब्जेक्ट इंग्लिश, या विषयाची प्री टेस्ट कशी लिहायची या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण बघणार आहोत. चला तर मग बघूयात आजचा व्हिडिओ. ब्रिज कोर्स प्री टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश क्लास 10th, क्वेश्चन 1, फ्रेम WH क्वेश्चन, टू गेट द अंडरलाइन पार्ट एज एन आन्सर. ह्या पाचही वाक्यांमधील अंडरलाईन केलेल्या शब्दाची, त्या शब्दांशी निगडीत WH क्वेश्चन आपल्याला तयार करायचा आहे. माय बर्थडे इज इन द नेक्स्ट वीक. इन द नेक्स्ट वीक हे उत्तर येणारा WH क्वेश्चन येथे आपण तयार करणार आहोत. ह्या पाचही प्रश्नांचं उत्तर आपण पुढे बघणार आहोत. मिस्टर प्रसाद इज इन द हॉस्पिटल. बघा ह्या पद्धतीने. फर्स्ट इज व्हेन इज युअर बर्थडे. सेकंड, व्हेअर इज मिस्टर प्रसाद. थर्ड, हू वॉज डिक्लेअर्ड ॲज मॅन ऑफ द मॅच. फोर्थ, व्हाय सी वॉज क्राईंग. अँड फिफ्थ, व्हॉट इज ऑन द टेबल. या पद्धतीने तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने उत्तरे लिहू शकता. क्वेश्चन सेकंड ए, कम्प्लीट द इमॅजिनरी डायलॉग. ए, डू यू लाईक युअर फॅमिली. बी, येस आय लाईक माय फॅमिली. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला सुचेल त्या पद्धतीने किंवा तुमच्या आवडीचेही तुम्ही डायलॉग येथे टाकायचे आहे. बी, रीड द डायलॉग अँड आन्सर द क्वेश्चन्स. हे डायलॉग तुम्हाला रीड करायचे आहेत, वाचायचे आहेत. त्यानंतर त्यावर विचारलेल्या क्वेश्चन 1, 2, 3 या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे लिहायची आहेत. क्वेश्चन 1, हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर देअर इन कन्वर्सेशन. तर फर्स्ट ऑफ ऑल यू रीड धीस डायलॉग्स. डायलॉग्स वाचा, ते समजून घ्या आणि त्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सहजगत्या देता येतील. बघूयात त्यांची उत्तरं. क्वेश्चन 2, व्हॉट आर दे टॉकिंग अबाउट. तर क्वेश्चन 1 आन्सर आहे, हाऊ मेनी कॅरेक्टर्स. तर 2 कॅरेक्टर्स, फादर अँड सोहम. क्वेश्चन 2, व्हॉट आर दे टॉकिंग अबाउट. दे टॉकिंग अबाउट गुड हॅबिट्स. अँड थर्ड, मेन्शन सम गुड अँड बॅड हॅबिट्स विच आर नॉट मेन्शन इन द डायलॉग. तर डायलॉगमध्ये नसलेल्या गुड अँड बॅड हॅबिट्स तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. गुड हॅबिट्स, रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटीज, रीड एव्हरी डे. बॅड हॅबिट्स तुमच्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही लिहू शकतात. क्वेश्चन 3, रीड द पॅसेज अँड फाइंड आउट द आन्सर. पॅसेज रीड करून, वाचून तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. तर सुरुवातीला तुम्ही हा पॅसेज व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यानंतर त्यावरील प्रश्न आहे, ए, मॅच द ॲपोजिट वर्ड्स. तर त्या अपोजिट वर्ड्स तुम्हाला मॅच करायचे आहे. विलेज, जस्टिस, तर यांची उत्तरं तुम्हाला पॅसेजमध्येच सापडणार आहेत. तर हा पॅसेज तुम्ही वाचलाच असेल. हा वाचून झाल्यानंतर आता आपण प्रश्नांची उत्तरे येथे बघणार आहोत. मॅच द अपोजिट वर्ड्स. बघा, यांचे अपोजिट वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. विलेज, जस्टिस, अपसेट अँड सिम्पल. तर विलेजचं अपोजिट सिटी, जस्टिसचं इनजस्टिस, अपसेटचं हॅपी आणि सिम्पल डिफिकल्ट. या पद्धतीने तुम्ही मॅच द पेअर वर्ड्स लिहून मॅच करायचे आहेत. बी, फाइंड आउट ॲटलिस्ट 4 नाउन्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमध्ये येणारे कोणतेही 4 नाउन येथे तुम्हाला लिहायचे आहे. तुम्ही या व्यतिरिक्तही पॅसेजमध्ये आलेले इतर नाउन लिहू शकतात. येथे आपण कर्नाटका, जस्टिस, फिलिंग, सोसायटी हे नाउन्स लिहिलेले आहेत. अँड C1, कम्प्लीट द वर्ल्ड चेन ऑफ वर्क. आता लाईकपासून इथे आपण वर्क चेन तयार केलेली आहे. तुम्ही तुमच्या माहितीतले
वर्ब घेऊन वर्ड चेन तयार करायची आहे. क्वेश्चन 4. ऑब्जर्व द फॉलोइंग पिक्चर अँड राईट डाऊन द व्हेरियस इमोशन्स. पिक्चरचं ऑब्जर्वेशन तुम्हाला येथे करायचं आहे, मुलांच्या चेहऱ्यावरील इमोशन्स तुम्हाला येथे लिहायचे आहेत आणि त्याबद्दल माहिती लिहायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकता. क्वेश्चन 5. राईट द लेटर टू युअर फ्रेंड टेलिंग हिम द इम्पॉर्टन्स ऑफ सेव्हिंग ट्रीज अँड अवर इन्व्हायरमेंट. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट्स. खाली दिलेल्या पॉईंटचा उपयोग करून आपल्याला लेटर लिहायचं आहे. पुढे आपण लेटर दिलेले आहे ते तुम्ही वाचा आणि त्याचे निरीक्षण करून त्या पद्धतीने तुम्ही तुमचे स्वतःचे शब्द टाकून पत्र लिहायचे आहे. लेटर रायटिंगचे सर्व रूल्स सगळे नियम फॉलो करून तुम्ही हे पत्र लिहायचे आहे. पत्र लिहिणाऱ्याचे नाव, पत्ता, दिनांक, कुणाला पत्र लिहिले आहे त्यानुसार मायना आणि मध्ये पॅसेजमध्ये असलेली माहिती सर्व तुम्ही नोंदवायची आहे. तुम्हाला या पत्राचा स्वतःचे पत्र लिहिताना देखील उपयोग होणार आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःचे पत्र लिहिण्याचा सराव करा. लेटर रायटिंगचे सगळे नियम समजून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इंग्लिश या विषयाची प्रीटेस्ट अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. अधिक माहितीसाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करा. थँक्यू.